नमस्कार विद्यार्थ्यांनो, विजन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत. आज आपण इयत्ता दहावीतील प्रकरण क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जल प्रणाली हा टॉपिक बघतोय. याच्यामध्ये आपण सर्वात अगोदर भारत आणि भारताची प्राकृतिक रचना बघणार आहे. तर हे बघत असताना आपल्याला या ठिकाणी भारताच्या प्राकृतिक रचनेचे या ठिकाणी 5 भागांमध्ये विभाजन केलेलं बघायला मिळतं. तर सर्वात आधी दिलेलं आपल्याला हिमालय, त्यानंतर उत्तर भारतीय मैदान, त्यानंतर दिलं आहे द्वीपकल्प, त्यानंतर किनारपट्टीचा प्रदेश आणि शेवटचा पॉईंट दिला आहे द्वीपसमूह. तर आपण स्टार्ट करूया. सर्वात आधी आपल्याला दिलेलं आहे हिमालय. बघा, हिमालय जी पर्वतरांग आहे ती पामीर पठारापासून स्टार्ट होते. ठीक आहे, पामीर नावाचं पठार आहे. हे पामीर पठार तजाकिस्तानमधलं पठार म्हणून ओळखलं जातं. इथून हिमालय पर्वत स्टार्ट होतो. तर ह्या पर्वताच्या रांग्या समांतर अशा पसरलेल्या आपल्याला बघायला मिळतात. या रांगा आपल्याला आपलं अरुणाचल प्रदेशपर्यंत दिसतात. ठीक आहे, तर इथून लडाखचा जो भाग आहे, या लडाखच्या भागापासून त्यानंतर इथं नेपाळ, भूतान आणि पुढे जाऊन अरुणाचल प्रदेश, पूर्वेकडे असलेला अरुणाचल प्रदेश या ठिकाणापर्यंत त्या आपल्याला बघायला मिळतात. तर बघा, जो अति दक्षिणेकडील जो भाग आहे किंवा अति दक्षिणेकडील जी रांग आहे, त्या रांगेला शिवालिक पर्वतरांग म्हणून ओळखलं जातं. शिवालिक पर्वतरांग किंवा शिवालिक टेकडा असं म्हटलं जातं. ही जी रांग दिसते आपल्याला, शिवालिक पर्वतरांग जी आहे, ती अर्वाचीन आहे. ठीक आहे, अर्वाचीन ती आत्ताची रांग म्हणून ओळखली जाते, अर्वाचीन. त्यानंतरून या शिवालिकच्या उत्तरेकडे आपण जसं जाणार तसे या पुढे, तर या शिवालिक नंतरून जी रांग येते तिला मध्य हिमालय म्हटलं जातं, मध्य हिमालय. आणि त्यानंतरून पुढे जी येणारी आपल्याला पर्वतरांग दिसते ती बृहद हिमालय म्हणून ओळखली जाते. तर याला हिमाद्री पण म्हणतात, बृहद हिमालय किंवा हिमाद्री अशा प्रकारे या त्यांना नावं दिलेली आहेत. ठीक आहे, तर या ज्या रांगा आहेत एकमेकांना समांतर आहेत आणि ती पामीर पठारापासून स्टार्ट होतात आणि पुढे अरुणाचल प्रदेशपर्यंत ती पसरलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर या हिमालयाच्या त्या ठिकाणी 3 भागांमध्ये विभागणी केलेली आपल्याला बघायला मिळते. तर सर्वात आधी जो इकडचा भाग दिसतोय तो आपल्याला दक्षिण हिमालय म्हणून ओळखला जातो, किंवा त्याला अजून काश्मीरी हिमालय म्हणून पण ओळखता येतं. त्याचबरोबर जो इथला भाग आहे तो मध्य हिमालय म्हणून ओळखतात आणि इकडचा जो भाग आहे त्याला पूर्व हिमालय म्हणतात, त्याला आसामी हिमालय पण असं म्हटलं जातं. त्याचबरोबर बघा, या हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या काही नद्या आहेत, त्यामध्ये बघा जी गंगा नदी आहे, या ठिकाणी गंगा नदीचा उगम गंगोत्री या ठिकाणी होतो. इथून ही नदी आपल्याला वाहताना दिसते. त्याचबरोबर ही नदी वाहत जाऊन पुढे पूर्वेकडे वाहते आणि या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्याचबरोबर बघा, या ठिकाणी असणारी मानस सरोवर, या ठिकाणी उगम पावणारी ब्रह्मपुत्रा नावाची नदी, ही पुढे वाहत जाते, परत भारतामध्ये अरुणाचलमधून त्या ठिकाणी प्रवेश करते. अरुणाचल आसाममधला काही भाग येते आणि परत या ठिकाणी या नद्यांचा संगम एका ठिकाणी होतो. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम होतो तो त्या ठिकाणी पश्चिम बंगाल आणि या ठिकाणी असलेला बांगलादेश या ठिकाणी होतो. आणि या ठिकाणी जो एक त्रिभुज प्रदेश तयार होतो, ठीक आहे, त्रिभुज प्रदेश आहे, तर त्याला सुंदरबन असं म्हटलं जातं. सुंदरबन हे नाव लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, त्रिभुज प्रदेश तयार होतो त्याला सुंदरबन म्हटलं जातं. त्या ठिकाणी अनेक वितरिका तयार होतात. त्रिभुज प्रदेशला सुंदरबन असं नाव का दिलं गेलं, तर या ठिकाणी सुंदरी नावाचे जे वने आहेत, सुंदरी नावाचे वने या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून या सुंदरबनला ओळखलं जातं, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर बघा, पुढे आपल्याला उत्तर भारतीय मैदान हे बघायचं आहे. तर त्याआधी बघा, इथे जो भाग आहे या ठिकाणी अरवली पर्वत त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. अरवली पर्वत, या अरवली पर्वतामुळे या उत्तर भारतीय मैदानाचे 2 विभाजन झालेले दिसतात आपल्याला. जो अरवली पर्वत आहे तो अशा प्रकारे घडींचा किंवा वली पर्वत म्हणून त्याला ओळखलं जातं, तर हा फोल्डिंगचा पर्वत म्हणून पण ओळखला जातो. ठीक आहे, अशा प्रकारचे घड्या त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि सर्वात जुना हा काय तर एक पर्वत आपल्याला बघायला मिळतो. तर या उत्तर भारतीय मैदानात बघा, या अरवली पर्वतामुळे 2 भाग आपल्याला बघायला मिळतात. तर एक सांगितलं मी, जो पूर्वेकडचा आहे याच्यामध्ये आपल्याला उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल,
ठीक आहे हे भाग आपल्याला बघायला मिळतात आणि पुढे आसामचा भाग आपल्याला बघायला मिळतो आणि इथे परत आपण मी सांगितलं तुम्हाला जी गंगा नदी वाहते ही गंगा नदी आहे तर या गंगा नदीचे खोरे पण या भागामध्ये जास्त प्रमाणे आढळून येतात त्याचबरोबर हा जो भाग आहे हा उतार आहे या ठिकाणी पूर्वेकडचा जो उतार भाग आहे ठीक आहे याच्यामुळे ही गंगा नदीला अनेक उपनदी येऊन जोड मिळतात आणि इथे या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये ती जाऊन मिळते त्याचबरोबर बघा या ठिकाणी आपल्याला राजस्थान आणि पुढे पंजाब हे काही भाग आपल्याला बघायला मिळतात ठीक आहे राजस्थान आणि पंजाब आता या राजस्थानमध्ये आपल्याला एक वाळवंट बघायला मिळतं त्याचं नाव आहे थर तुम्ही हा नाव ऐकलंच असेल थरचं वाळवंट या थरच्या वाळवंटाला अजून एक नाव आहे त्याला मरुस्थल असं सुद्धा म्हटलं जात ठीक आहे तर अशा प्रकारे राजस्थानमध्ये थरचं वाळवंट आढळतं त्याचबरोबर याचा वरचा जो भाग आहे पंजाब हा जो भाग आहे पंजाबमध्ये सतलज नावाची नदी वाहते त्याचबरोबर रावी असेल चिनाब असेल झेलम असेल त्यानंतरून सिंधू नदी आहे या सर्व नद्या या ठिकाणी मिळतात एकमेकांना त्या ठिकाणी तिथे एक संगम तयार होतो आणि याच त्या ठिकाणी एक क्षेत्र निर्माण झालं त्याचं नाव पंजाब ठीक आहे पंजाबची भूमी म्हणून ती ओळखलं जातं आता जो पंजाबचा भाग आहे या पंजाबचा भागामध्ये या ठिकाणी ज्या नद्या वाहतात सतलज असेल यांनी काय केलेलं आहे तर वाहताना आपल्यासोबत काही गाळ वगैरे वाहून आणतात आणि त्यांच्या गाळामुळे येथील जो प्रदेश आहे तो सुपीक झालेला आहे त्याचबरोबर पावसाचं प्रमाणही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे इथली जी जमीन आहे सुपीक असल्या कारणाने इथे शेतीच सर्वात जास्त प्रमाणात घेतली जाते हे आपण लक्षात ठेवा त्याचबरोबर बघा उत्तर भारतीय पैदानानंतर आपण द्वीपकल्प काय आहे तो बघूया तर त्याआधी बघा तर या ठिकाणी आपल्याला अशा दोन या ठिकाणी पर्वतरांगा गेलेल्या आपल्याला दिसतात याच्यामध्ये ही जी वरची पर्वतरांग दिसते याचं नाव आहे विंध्य पर्वतरांग ठीक आहे ही असेल विंध्य आणि ही जी खालची दिसते ही आहे सातपुडा या सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगेमुळे या ठिकाणी बघा हा जो आपल्याला भाग या ठिकाणी तयार झालेला दिसतो ठीक आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला दिसतोय अरबी समुद्र त्यानंतर इथे असलेला बंगालचा उपसागर आणि खाली आहे हिंदी महासागर तर हा जो त्रिभुज प्रदेश किंवा जो आपल्याला त्रिकोणासारखा हा जो भाग दिसतोय हा पूर्ण पाण्याने वेढलेला भाग दिसतोय म्हणजे या साईडला पण पाणी दिसतंय खाली पण पाणी आणि इकडच्या साईडला पण आपल्याला पाण्याने वेढलेला भाग दिसतोय मग हा जो पाण्याने वेढलेला जो भूभाग आहे यालाच आपण द्वीपकल्प म्हणून ओळखलं ठीक आहे हे लक्षात ठेवा की जो पाण्याने वेढलेला भूभाग आहे त्याला द्वीपकल्प असं आपण त्या ठिकाणी म्हणतो आता या द्वीपकल्पामुळे काय होतं बघा तर या ठिकाणी आपल्याला घाट तयार झालेले दिसतात ठीक आहे तर इकडे जो घाट आहे याला आपण पश्चिम घाट असं म्हणतो ठीक आहे इथे मी नाव लिहितो पश्चिम घाट तर इकडचा जो घाट आहे तो पश्चिम घाट म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणचा जो घाट आहे त्याला पूर्व घाट असा त्या ठिकाणी म्हटलं जातं ठीक आहे त्याचबरोबर जो उरलेला हा जो भाग दिसतोय याला दख्खन किंवा दख्खनचे पठार असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा तुम्ही काय म्हटलं जातं याला तर दख्खनचं पठार म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर इकडे पश्चिम घाट असल्या कारणाने हा जो किनारी प्रदेश आपल्याला या ठिकाणी लाभलेला दिसतो अरबी समुद्राचा किनारा या ठिकाणी मिळतो आणि इकडे बंगालच्या उपसागराचा किनारा आपल्याला बघायला मिळतो आता याच्याचबरोबर पुढे किनारपट्टीचा प्रदेश ठीक तो आपण बघू आता किनारपट्टीचा प्रदेश आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा जो दिसतोय हा भाग हा किनारपट्टीचा प्रदेश ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला इथं अरबी समुद्राची किनार पट्टी बघायला मिळते सॉरी पश्चिम किनारपट्टी याला म्हणतात आणि इकडचा जो भाग आहे याला पूर्व किनारपट्टीचा प्रदेश असं म्हटलं जातं आता याच्यामध्ये बघा जी आपल्याला पश्चिम किनारपट्टी बघायला मिळते तर ती थोडी खडकाळ अशी आपल्याला बघायला मिळते त्यानंतर जी पूर्व जी किनारपट्टी आहे ती खूप रुंद आहे खूप मोठी पण आहे आणि त्या ठिकाणी खडकाळ वगैरे आपल्याला असं काही बघायला मिळत नाही त्याचबरोबर अनेक बेटे आपल्याला या किनारपट्टीवरती बघायला मिळतील किंवा आतल्या अरबी समुद्रावरती पश्चिम साईडला आणि पूर्व साईडला बघायला मिळतात बघा तर किनारपट्टीचा प्रदेश बघितला आपण आता याच्यामध्ये ज्या उगम पावणाऱ्या ज्या नद्या असतात या उगम पावणाऱ्या नद्या कमी लांबीच्या असतात ठीक आहे या डायरेक्ट इथून काय होतात उगम पावतात या सह्याद्री पर्वतातून पश्चिम घाटलाच अजून एक नाव दिलं आहे सह्याद्री पर्वत तर इथे उगम पावणाऱ्या ज्या नद्या असतात कमी लांबीच्या असतात आणि ती ज्या नद्या आहेत त्या डायरेक्टली कुठे येऊन मिळतात अरबी समुद्राला येऊन मिळतात आणि अरबी समुद्राचं पाणी आणि या नद्यांचं पाणी ज्या ठिकाणी एकत्र येतं तर अशा ठिकाणाला आपण काय म्हणतो तर अशा ठिकाणी आपण खाडी म्हणत असतो हे लक्षात ठेवा ठीक आहे ज्या ठिकाणी नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी एकत्र येतं अशा ठिकाणी आपण खाडी म्हणतो पण पूर्व घाटामध्ये आपल्याला जास्तीत जास्त खाडी आपल्याला बघायला मिळत नाही तर त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेश आपल्याला बघायला मिळतो तर असं का तर इकडची इकडून ज्या पूर्व वाहिनी ज्या नद्या आहेत ह्या ज्या नद्या आहेत
त्या अत्यंत म्हणजे जास्त लांबीचे असतात ठीक आहे मग ह्या सर्व नद्या या ठिकाणी येतात आणि डायरेक्ट बंगालच्या उपसागराला मिळतात त्याच्यामुळे इथे खाडे तयार होत नाहीत आणि इथे त्रिभुज प्रदेश आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर पुढचा पॉइंट दिला आपल्याला द्वीपसमूह ठीक आहे आता द्वीपसमूह काय असतं बघा तर अनेक प्रकारचे जे छोटे छोटे बेटं असतात त्यांचा एक प्रकारचा समूह म्हणजे द्वीपसमूह म्हणून ओळखला जातो आता अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप नावाचे काही बेटे आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर अंदमान आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार असे जे काही बेटं आपल्याला बघायला मिळतात आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंदमान आणि निकोबार या ठिकाणी बॅरन नावाचं एक बेट आहे ठीक आहे बॅरन बेट हे लक्षात ठेव तुम्ही नाव तर या बॅरन बेटालाच त्या ठिकाणी इथे आपला ज्वलंत ज्वालामुखी त्या ठिकाणी सापडतो किंवा इथे ज्वलंत ज्वालामुखीचा या ठिकाणी बेट असं म्हणूनही ओळखलं जातं तर त्याचं नाव आहे बॅरन बेट ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि ते कुठे आढळतं तर अंदमान निकोबार या बेट द्वीपसमूहामध्ये आपल्याला बघायला मिळतो तर अशा प्रकारे आपण पूर्ण या ठिकाणी भारताची प्राकृतिक रचना बघितली याच्यामध्ये 5 पॉईंट होते सगळ्यात आधी होतं आपल्याला दिलेला हिमालय त्यानंतर उत्तर भारतीय मैदान त्यानंतर दिलं होतं आपल्याला द्वीप कल्प त्यानंतर दिलेलं होतं आपल्याला किनारपट्टीचा प्रदेश आणि नंतर होता द्वीपसमूह तर ही सर्व माहिती आपण मिळवली त्यानंतरून पुढील लेक्चरमध्ये आपण ब्राझील देशाचं त्या ठिकाणी बघणार आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया.